काय एवढी कादगिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर, तुम्हाला मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे. दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेलं आहे आम्हाला. आम्ही 40 मिनिटावर आम्ही इथं निघतोय आणि आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ह्याच्या बद्दल काय करू शकतं भाजप सरकार? दादा ते आतापर्यंत सुद्धा राज्यसभेचे खासदार होते. ते ऑफिस तुम्हाला द्यायचं ज्यांना नवीन त्यांच्या दिवसाला कशाला करून राहिले असं नाही दादा, हे बरोबर नाही. बिलकुल विषय नाही. माझ्यापुढे विषय कधी आला? एक मिनिट कशाला थांबा म्हणून राहिले तुम्ही? तुम्ही का थांबा म्हणून राहिले? ही काय बद्दल खासदारा सोबत बोलायचे? त्यांनी म्हटलं अरे थांबा कुठे? असं नाहीये, असं नाहीये. मी ऐकलं त्यांचं, त्यांनी तुम्ही त्यांना थांबा म्हणून राहिले खासदार आहे ना. माझ्यापुढे किती मिनिटं मध्ये आलं? 3 मिनिटं मला विचारतो का? 3 मिनिटं बोले आले तासभर. गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर. आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तुम्ही गुन्हे दाखल चला रे ऑफिस चला पडाल. काय एवढं असं थोडी ना असतं भाऊ, तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर. अरे वा रे वा साहेब, 3 तास उशीर लावला ती वेगळी गोष्ट. अरे 3 घंटे थांबा लागलं. 3 तास उशीर लावला तुमच्या लोकांनी. दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू, विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू, मला आंदोलन करायचं असतं. ऑफकोर्स ड्यू रिस्पेक्ट टू यू. मी कधीही तुमच्या एकाही मीटिंगला आलेली नाही. खासदाराचं ऑफिसच नाही ना. 3 तास सर्टिफिकेट उशीर द्यायला हा उशीर द्यावा लागेल. वेळ तर द्या. नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत. आम्ही काल 9:30 कलेक्टरला बोललो होतो, 9:30 वाजेपर्यंत आम्ही थांबू. आम्ही एवढ्या वेळ चालणार दादा. आम्ही माफ करा आम्हाला, आम्ही ऑफिसचं कुलूप फोडतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही. हो तुम्ही थांबा, हो थांबा, चहा घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.